श्री स्वामी समर्थ, मी किरण आपल्या सर्वांची मनापासून परत पुन्हा एकदा आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती स्वागत करते. आज परत पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांसाठी अनुभव घेऊन आलेली आहे. आजचा अनुभव आहे दीप्तीताई यांचा. त्या राहणार पनवेलच्या. त्या ताई म्हणतात की ताई, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये येण्यासाठी खरंच पुण्य लागते आणि त्याच पुण्यामधली एक भागीरथी मी आहे. की ताई, माझा अनुभव असा आहे की मी पनवेलला राहते आणि आमच्या इथे पण श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ आहे. मी नेहमीच त्या मठामध्ये जात असते. झालं असं की मार्गशीर्ष महिन्यामध्येच माझं लग्न झालेलं आहे, तर मी तेव्हापासनं लक्ष्मी मातेचे घरी घट मांडत असते आणि मार्गशीर्ष महिन्यामधले हे गुरुवारपण करत असते. पण ताई, गेले 2 वर्ष झाले, काहीतरी वाईट घटना घडल्या म्हणून आता मन होत नव्हतं की मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार करावे. भरपूर वाईट अनुभव या 2 वर्षामध्ये मी बघितले, पण माझं मन मला मानत नव्हतं. मी रोज श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करते. यावेळेस पण नित्यसेवा करताना मी महाराजांना म्हटलं की महाराज, मला यावेळेस घट घरी मांडायचं आहे, मार्गशीर्ष महिन्यामधले हे गुरुवार करायचे आहे. महाराज, तुम्ही माझ्यासोबत आहात ना, यावेळेस मला चांगले अनुभव येऊ द्या. महाराज, मला बिलकुल वाईट अनुभव नको. आता कोणतीच सहनशक्ती माझ्यामध्ये राहिलेली नाही. त्याच्यानंतर पहिला गुरुवार आला. मी सकाळपासनं खूप उत्साही होते आणि सतत स्वामी समर्थ महाराजांचं आणि लक्ष्मी माताचं नाव माझ्या मुखी होतं. पहिल्या गुरुवारी मला असा अनुभव आला की सायंकाळी मी दिवाबत्ती सर्व काही केलं आणि तिथे घट जे मांडतात देवघराजवळ, तो घट वगैरे मांडला. आणि मला अशी सवय आहे की मी अगरबत्ती एक माझ्या घराच्या मेन दरवाजावरती लावत असते. जेव्हा मी ती अगरबत्ती लावली तर पाहिलं माझ्या घरामध्ये एक मांजर आली होती आणि त्या मांजरेला बघून एकदम माझ्या अंगाला असे काटे आलेले होते. मी सरळ त्या मांजरीकडे बघत होती तर ती माझ्या देवघरामध्ये गेली आणि तिथे घटासमोर जाऊन बसली. 5 मिनटं बसली. तिने न काही दांगोळ करता, न काही इकडचं तिकडे सामान फेकता, तिथे दूध होतं आणि तिने ते दूध पिलं आणि ती निघून गेली. तेव्हा खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की खरंच स्वामी समर्थ महाराजांची आणि लक्ष्मी माताची लीला अगाध आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुवारी असं झालं माझ्यासोबत की मी मोदक बनवलेले होते आणि नैवेद्यामध्ये मी मोदक दाखवले. दुसऱ्या दिवशी बघितलं तर त्या ताटामधला मोदक माझा गायब होता. खरंच मी विचार करत होते की कोणी तर खाल्ला नाही, पण हा कसा गायब झाला. मग म्हटलं असो, आपले महाराज आणि लक्ष्मी मातांनी ग्रहण केलेला असेल. आणि तिसऱ्या गुरुवारी, जे मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार आहे, तिसरा गुरुवार आला. त्या दिवशी माझ्या घरी ऐन संध्याकाळच्या वेळेला काळं कुत्र आलं. असं समजा की दत्त महाराज जसे माझ्या घरी आले कुत्र्याच्या रूपामध्ये, आया आपले स्वामी समर्थ महाराज. जेव्हा ते कुत्र माझ्या घरी आलं तर मी त्याला चपाती आणि भाकरी ही भाजी आणि चपाती दिली. त्याच्यानंतर ते कुत्र चाललं गेलं आणि खरंच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने माझे हे गुरुवार खरंच नीट चाललेले होते. मग उद्यापनाचा दिवस आला, 4th दिवस. त्या दिवशी मी पूजा अर्चना सगळी करत होती आणि लक्ष्मी मातेचं जे मुकुट होतं ते मुकुट सजवत होती. ते मुकुट सजवल्याच्या नंतर, पूजा मांडणी झाल्याच्या नंतर, मी गुलाबाचं फूल लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती वाहलं आणि ते फूल मी जेव्हा वाहलं तर ते जे घटस्थापना आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला ते फूल पडलं. मी परत उचललं आणि लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती ठेवलं आणि बाहेर मी अगरबत्ती लावायला गेली. तेवढ्या वेळात आली तर ते फूल साक्षात जे ताट आहे माझं दिव्याचं, त्या दिव्याच्या ताटामध्ये येऊन पडलेलं होतं. मी विचार करत होती की दिवा तर किती समोर आहे आणि एकच गुलाबाचं फूल होतं माझ्याकडे. मी तर हे लक्ष्मी मातेच्या डोक्यावरती वाहिलेलं होतं. हे कसं काय झालं त्याचा फोटो पण मी काढलेला आहे. आपल्या सर्वांनाच फोटो दिसेल. तर त्याच्यानंतर त्या ताई म्हणाल्या की ताई, खरंच स्वामी समर्थ महाराजांची लीला अगाध आहे. मग मी काही सुवासिनींना घरी उद्यापनासाठी बोलवलेलं होतं. तर एक ताई मला म्हणाल्या की आज एकादशी आहे, तुझा जो हा नैवेद्य आहे हा पावन होणार नाही. राजगिऱ्याचा लाडू नक्की ह्या पूजेमध्ये, तुझ्या नैवेद्यामध्ये ठेव. मी खरंच राजगिऱ्याचा लाडू घेतला आणि पूजेमध्ये नैवेद्य म्हणून ठेवला. त्याच्यानंतर मी दुसऱ्या दिवशी बघितले तर खरंच तो लाडू थोडा खाल्लेला होता.
खरंच मला वाटत होतं की मी हे गुरुवार केले पण यावेळेस मला खूप चांगलं असं फळ मिळालं. आणि गुरुवारच्या दिवशीच माझ्या घरी दिव्यामध्ये ओम दिसत होता, मी त्याचा पण फोटो काढला. आणि खरंच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हटलं होतं की महाराज तुम्ही माझ्यासोबत आहात ना, तुम्ही माझ्यासोबत राहा, कारण गेले 2 वर्ष खूप वाईट अनुभव मी बघितले, आता मला खरंच बघायचे नाही. आणि खरंच साक्षात लक्ष्मी मातेचा वास माझ्या घरामध्ये होता आणि सर्व काही नीट व्यवस्थित पार पडलं. तर बघा या ताईंचा अनुभव, या अनुभवावरनं एकच कळतं, मनात किती काही भीती असू द्या पण आपण जेव्हा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांना आपली भीती सांगतो तर साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांकडनं ही सेवा म्हणा या व्रत म्हणा हे करून घेतात. हा अनुभव कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.